नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषादो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे हा पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी आहे येणाऱ्या दोन हजार बावीसच्या भरतीसाठी ती नक्की कशा पद्धतीनं असणार आहे कोणते कोणते इव्हेंट असणार आहेत हे शासनानं याच्यामध्ये जाहीर केलेलं आहे सामान्य प्रशासन विभागाने मागचाच एक जी आर आपण याच दिवशी प्रसिद्ध झालेला पाहिला वयोमर्यादेमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे जर पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टला जाऊन तुम्ही बघू शकता ठीक आहे आणि आजचा जो जी आर आहे त्याच तारखेचा जी आर आर आहे तुमच्यासमोर दिसत आहे सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस हा अल्पसंख्याक विकास विभागाचा जी आर आहे याच्यावरून आपल्याला दोन तीन गोष्टी क्लिअर होतात बघा इथं स्पष्ट दिसतंय पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या बाबतीत आ ॲक्च्युली परंतु याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये की भरती साधारणतः कधी असेल याचा एक अंदाज आपल्याला याच्यामधून समजू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखी सोबतच मैदानी परीक्षेमध्ये कोणते कोणते इव्हेंट आपल्याला असणार आहेत हे आपल्याला या माध्यमातून समजून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी आणि अभ्यासात्मक माहितीसाठी आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा बघा आपल्याला या जी आरच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे पहिली गोष्ट आपण समजून घेऊयात की शारीरिक चाचणीमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते आपण लक्षात घ्यायचे आहेत म्हणजे पूर्वीच्याच गोष्टी पुन्हा लागू केल्यात असं स्पष्ट आहे हा जो जी आर आहे हा अल्पसंख्याक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्याचं जे पोलीस भरतीच्या आधीचं पूर्व प्रशिक्षण असतं ते देण्या संदर्भात आहे ठीक आहे म्हणजे जी पंतप्रधान पंतप्रधानांची पंधरा कलमी योजना आहे त्याच्या अंतर्गत हा दहाव्या मुद्द्याचा पॉईंट आहे की तीन महिने आधी तुम्ही प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे आधी आपल्याकडे म्हणजे नॉन रेसिडेन्शियल प्रशिक्षण चालायचं चा, आता तुम्हाला राहून तिथं प्रशिक्षण घ्यायची संधी शासनाच्या माध्यमातून मिळते म्हणून हा जी आर आपल्याला स्पष्ट सांगतो आहे की सोळाशे मीटर असेल शंभर मीटर धावणे असेल गोळाफेक असेल लांब उडी असेल आणि पुलप्स असेल म्हणजे पाच इव्हेंट आपल्याला या याच्यामध्ये पुन्हा आपल्याला भरतीला बघायला मिळणार आहेत दोन हजार एकोणीसची पेंडिंग जी भरती दोन हजार एकवीसला झाली किंवा होत आहे चालू आहे आता तर त्या भरतीमध्ये आपण बघितलं आहे की तीनच इव्हेंट होते मुलांसाठी सोळाशे असेल शंभर असेल आणि गोळाफेक होता लांब उड्या आणि पुलबसा काढून टाकण्यात आलेला होता परंतु पुन्हा एकदा आपल्याला हे दोन इव्हेंट ॲड केलेले दिसत आहेत म्हणजे आपल्यासाठी स्पष्ट इथं होतं आहे की शंभर गुणांचा आपला मैदानी असणार आहे तेही त्यांनी स्पष्ट केलं बघा इथे खाली शारीरिक चाचणी ही शंभर गुणांची असेल असं स्पष्ट नमूद केलेलं आहे म्हणजे येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला शंभर टक्के आपला जो मैदानी असेल तो शंभर गुणांचा असणार आहे हे इथं क्लिअर होत आहे ठीक आहे मुलींसाठीचे इव्हेंट पण त्यांनी सांगितले आहेत आठशे मीटर शंभर मीटर गोळाफेक आणि लांब उडी जे की त्यांना पंचवीस पंचवीस गुणाप्रमाणे त्यांना किंवा त्यांच्या गुणांचं जे विभाग विभाजन आहे ते तुम्ही बघू शकता आठशे मीटर धावण्यासाठी त्यांना पन्नास गुण देण्यात येणार आहेत की पहिल्या प्रमाणच आहे शंभर मीटर धावण्यासाठी वीस गुण लांब उडीसाठी तीस गुण अशा पद्धतीनं त्यांच्या गुणांची विभागणी आपल्याला दिसून येते ठीक आहे जर तुम्ही स्पष्ट बघितलं तर याच्यामध्ये काय काही गोष्टी तुम्हाला स्पष्ट झालेल्या त्या बघा लेखीचं सुद्धा स्पष्ट करून टाकलं आहे अंकगणित कितीला सामान्य अध्ययन किंवा चालू घडामोडी कितीला असेल बुद्धिमत्ता मराठी व्याकरण कितीला असेल पंचवीस पंचवीस पॅटर्न राहील परंतु याची काही गॅरंटी राहत नाही आपण पाहिलं हे खूप वेळा आलेलं आहे परंतु काही ठिकाणी जीएस मोठ्या प्रमाणात येतो आहे आजचा व्हिडिओचा जो आपला मोटो होता की आपल्याला लेखीसोबतच मैदानी चाचणी नक्की कितीची असेल तर तुम्हाला स्पष्ट झालं असेल की शंभर गुणांची मैदानी चाचणी पूर्वीप्रमाणेच घेतली जाईल हे इथं स्पष्ट आहे ठीक आहे आणि येणारी भरती ही कधी असू शकते हे मार्चच्या नंतरच असणार आहे कारण इथं स्पष्ट आहे की तीन महिन्याचं प्रशिक्षण त्यांना द्यावंच लागतं आहे विभागाच्या माध्यमातून मग तीन महिन्याआधी ह्या गोष्टी केल्या जातात मग जर पाहिलं तर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे जरी आता आपण सुरू झालेलं असलं तरी पण जानेवारीपर्यंत यांना प्रशिक्षण जरी सुरू केलं तरी पण मार्च एप्रिलपर्यंत यांचं प्रशिक्षण संपू शकतो परत पुन्हा दरवर्षीप्रमाणे आपली भरती प्रक्रिया मे महिन्यापर्यंत जाऊ शकते कारण एप्रिलमध्ये दहा महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा लागणार मार्च एप्रिलमध्ये त्याच्यामुळे पुन्हा आपली भरती मे महिन्यात जाण्याची दाट शक्यता जा आहे म्हणजे आपल्या हातामध्ये अभ्यासासाठी नक्कीच वेळ आहे त्याचा तुम्ही वापर करून घेऊ शकता अभ्यासासाठी परिपूर्ण अभ्यासासाठी तुम्ही आपलं जे ऍप्लिकेशन आहे स्वराज्य करिअर अकॅडमीचं ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा पोलीस भरतीची संपूर्ण माहिती देणारं हे आपलं एकमेव ऍप आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओज अभ्यासात्मक माहिती नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्ही बघू शकता ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका